गुन्हे शाखेचे युनिट 2 चे कार्यरत असलेले कर्मचारी गुलाब सोनार हे त्यांच्या पत्नीसोबत संगमनेरकडून नाशिकला येत असताना रस्त्यात त्यांना दोघे सोनसाखळी चोर दुचाकीने सुसाट जाताना दिसले. त्यांना संशय आल्याने सोनार यांनी कुटुंबासह पाठलाग सुरू केला. सिन्नर ओलांडल्यानंतर मोहदरी घाटात दोघा चोरांना पकडण्यात त्यांना यश आलं. दरम्यान सोनार हे रजा घेऊन कौटुंबिक कामासाठी संगमनेरला गेले होते. तेथून ते पत्नीसोबत नाशिकला परतत असताना नांदूर शिंगोट्याच्या पुढे काही अंतर आल्यानंतर जॅकेट घातलेले दोघे जण MH 08 LP 5347 या दुचाकीनं सुसाट वेगानं पुढे जात असल्याचं त्यांना दिसलं. सोनार यांनीही आपल्या गाडीचा वेग वाढवून त्यांचा दुचाकीचा पाठलाग करत मोहदरी घाटात दोघा चोरांना पकडलं. या दोघा सराईत गुन्हेगारांकडून शहरातील विविध पोलीस खात्याच्या हद्दीत असलेल्या सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता पोलिसांकडून आता वर्तवली जाते. दरम्यान सोनसाखळी चोरांच्या मुसक्या बांधण्यासाठी पोलिसांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले असले तरी त्यात फारसं यश अद्यापही आलेलं नसल्यानं पोलिसांच्या कारभाराविषयी नागरिकांत काही प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे. वेद न्यूजसाठी सिनियर कोरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, नाशिक.